आज जे शासना निर्णय घेतला निर्णय योग्य आहे। मंदिर जे आज उघडले जाता इथून पुढे धंदा चालू होईल असा आम्हाला एक आशा आहे। इथून पुढे नवरात्राची गर्दी राहील, दिवाळी हे ते शासनाचा निर्णय चांगला आहे। आता जे आता जे मंदिर उघडले ते आजपासून धंदा पुढे आता चालू होईल की सोयाबीनचं आता सीझन झालं, हे झालं ते झालं, त्यामुळे पुढे धंदा सुरू होईल आमचा। त्याच्यापासून कोरोनामुळे मंदिर बंद होतं तर आमची उपासमारीची वेळ आली होती आमच्यावर, पण आता हे नामदेवरायाच्या मर्जीन जे व्हायलं ते चांगलं व्हायलं म्हणून आता आता मग मंदिर उघडले तर चांगलं चालेल असं आशा आहे। आजवर कोरोनामध्ये मंदिर बंद होती, आता चांगलं झालं आम्हाला चांगलं वाटायलं। औंढा नागनाथ मंदिर चालू, पंढरपूर मंदिर चालू झालं, आम्हाला वारकऱ्याला चांगलं वाटायलं, सगळ्याच्या भेटी झाल्या, आता वारकऱ्याला हिंडायला चांगलं वाटायलं। आता इथून पुढं आता सगळे मंदिर चांगले, सगळ्याच्या भक्ताच्या भेटी होतात। बोला, कोरोनामुळं मंदिरं बंद होती, आता सगळ्याची भेट व्हायली, आता सगळ्याच्या भीती व्हायली, आता तुम्हाला चांगलं वाटेल वारकरी आलं। मंदिर बंद असल्यामुळं देवाची नावाची भेट होत नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला उद्या पोटं जायला आता चांगलं वाटायलं। वारकरी आलं, सगळ्या आलं, माझ्या भेटी झाल्या, कोठं जायला सुरुवात झाली, पंढरपूर, आळंदी, देऊळ, कोठं बी जायला, आता वारकरी हिंडण्यासाठी चांगलं वाटायलं आम्हाला। 2 वर्षापासून कोरोनामुळे मंदिरावरती आणि जनतेवरती सावट आलेलं होतं, सर्व मंदिरं बंद होते, पण आता कोरोना हळूहळू संपुष्टात आलेला आहे आणि आज मंदिर खुले झालं आणि प्रत्येक भाविकानं दर्शन घ्यायला हे अत्यानंद आणि आनंदाची गोष्ट आहे। मी नामदेव महाराजाचा 5व्या पिढीचा पुजारी आहे। 2 वर्षापासून भाविकांची आणि देवाची भेट होत नव्हती, त्यामुळे भाविकांच्या मनामध्ये देवाबद्दल आस्था होती। आज जी ती आस्था त्यांची दूर झाली आणि मंदिराचे दरवाजे खुले झाले, त्यामुळे भाविकांमध्ये एवढा आनंद झाला की सर्व भाविक समाधानी होत आहेत। माझं नाव आहे नामदेव वाकुडकर, वाघोली वाशिम। एवढ्या दिवस कोरोना असल्यामुळे सर्व काही मंदिरं बंद होती, आता मंदिरं उघडी झाल्यामुळे आमचे मंदिरात देवाचे दर्शन होत आहे। सर्व काही मंदिरे खुली झाल्यामुळे सर्व वारकरी मंडळी खुश आहे आणि इथून पुढे देवाने कोरोना एकदम कमी होऊन लगे नयनाट हो द्यावा कोरोनाचा, आणि मंदिरं अशीच खुली राहावी आणि अशी मंदिरे खुली राहिली तर सगळ्या देवाचं आणि आमची भेट होते आणि दर्शन चांगले होतात आणि सर्व काही आनंदित वातावरण निर्माण होते, आम्ही सगळे खुश आहोत, आनंदी आहोत।